इयत्ता आठवी विषय सामान्य विज्ञान धडा सातवा धातु अधातु प्रस्तावना। मुलांनो, आपण आपल्या रोजच्या जीवनात धातूंच्या विविध वस्तू वापरत असतो। धातूपासून बनवलेली भांडी आपण स्वयंपाक करण्यासाठी वापरतो, तसेच आपण छान दिसावे म्हणून सोने चांदी या धातूचे दागिने वापरतो। आपली वाहने फर्निचर इतकेच काय, कुलूप बिजागऱ्या कड्या याही धातूच्याच असतात। धातू व अधातू या संज्ञा संपूर्णपणे मूलद्रव्याशी संबंधित आहेत। मूलद्रव्यांचे वर्गीकरण हे तीन प्रकारात केले जाते, हे तुम्ही यापूर्वी अभ्यासले आहे। तर सांगा बरं, मूलद्रव्यांचे वर्गीकरण कोणत्या तीन प्रकारात केले जाते? सर, धातू अधातू व धातू सदृश। बरोबर, धातू अधातू व धातू सदृश या तीन प्रकारात मूलद्रव्यांचे वर्गीकरण केले जाते। बरं, आता तुम्ही मला सांगा, दैनंदिन जीवनात आपण कोणकोणते धातू अधातू वापरतो? सर, ॲल्युमिनियम, तांबे, लोखंड, स्टेनलेस स्टील हे धातू, तर क्लोरीन, ऑक्सिजन, आयोडीन हे अधातू आपण रोजच्या जीवनात वापरतो। अगदी बरोबर, जगातील सर्व वस्तू किंवा पदार्थ हे मूलद्रव्ये, संयुगे किंवा त्यांच्या मिश्रणापासून बनलेले असतात। तर आता आपण धातू अधातू व धातू सदृश याविषयी अधिक विस्ताराने माहिती अभ्यासणार आहोत। सर्वप्रथम आपण धातूची माहिती करून घेऊया। धातू हे उष्णता व विद्युत यांचे सुवाहक असतात व त्यांच्या चकचकीत पृष्ठभागावरून प्रकाशाचे परावर्तन होते। धातू हे तन्य असतात, म्हणजेच धातूंच्या ओढून तारा तयार करता येतात। धातू त्यांचे संयुजा इलेक्ट्रॉन गमावून धनप्रभारी आयन, धन आयन म्हणजेच केटायन निर्माण करतात। सोने, चांदी, लोखंड, तांबे, ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, सोडियम, प्लॅटिनम हे धातू आहेत। आता आपण धातूंचे गुणधर्म पाहूया। धातूंचे भौतिक गुणधर्म भाग एक। धातूचे अवस्था, तेज, कठीणपणा, तन्यता, वर्धनीयता, उष्णतेचे वहन, विद्युत वहन, घनता, द्रवणांक व उत्कलनांक आणि नादमयता असे विविध गुणधर्म आहेत। तर सर्वप्रथम आपण धातूंच्या अवस्थेविषयी माहिती घेऊया। एक, अवस्था। धातू हे आपल्याला स्थायू अवस्थेतच दिसून येतात, मात्र काही धातू हे धातूच्या या अवस्थेला अपवाद आहेत, जसे गॅलियम सारखे व पाऱ्यासारखे धातू कक्ष तापमानाला द्रव अवस्थेत असतात। मला सांगा, जेव्हा तुम्ही दवाखान्यात जाता तेव्हा डॉक्टर ताप मोजण्यासाठी तापमापी वापरतो, तसेच रक्तदाब मोजण्यासाठी रक्तदाब मापक वापरतो, त्यामध्ये कोणता धातू असतो? सर, पारा हा धातू असतो। छान। तापमापी किंवा रक्तदाब मापक यंत्राच्या नळीमध्ये राखाडी रंगाचा चकाकता धातू असतो, तोच पारा। शरीराच्या तापमानामुळे किंवा रक्तदाबाच्या चढ उतारामुळे तो प्रसरण पावतो। दोन, तेज, चकाकी। तुम्ही धातूचे भांडे लिंबाने किंवा राखेने घासलेले पाहिले आहे का? घासल्यानंतर ते भांडे चकाकते व त्या भांड्यावरून प्रकाशाचे परावर्तन होताना दिसून येते, त्यामुळे धातूंची भांडी ही तेजस्वी दिसतात। उदाहरणार्थ स्टेनलेस स्टीलची भांडी, तांब्या पितळीची भांडी। तीन, कठीणपणा। तुम्ही ॲल्युमिनियमची स्टीलची भांडी पाहिली असतील, ती भांडी एकदम कठीण भांडी असतात। सर्वसाधारणपणे जो मूळ धातू असतो तो मऊन असतो, धातू कठीण असतात। अपवाद सोडियम व पोटॅशियम हे धातू मात्र मऊ असतात व ते चाकूने सहजपणे कापता येतात। चार, तन्यता। तुम्ही धातूंच्या तारा पाहिल्या असतील, तुमच्या घरातील वायर्समध्ये विजेच्या वेष्टनाच्या आतमध्ये विद्युत वाहून नेण्यासाठी ज्या तारा असतात त्या धातूपासून तयार केलेल्या असतात। सोनार दागिने बनवण्यासाठी सोन्याची किंवा चांदीची तार एका छिद्रातून ओढतो तेव्हा ते धातू ताणत जातात व त्यापासून तारा तयार होतात, म्हणून आपण तन्यता हा धातूचा गुणधर्म आहे असं म्हणू शकतो।